टाकवे खुर्द येथे बीट स्तर स्पर्धा आंतरराष्ट्रीय धावपटूंच्या उपस्थितीत संपन्न झाल्या पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा सन दोन हजार एकोणीस वीस बीट पातळीवर स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद आय एस ओ शाळा टाकवे खुर्द केंद्र वेहेरगाव तालुका मावळ येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले यामध्ये वेहेरगाव कुसगाव लोणावळा व भाजे अशा तीन केंद्र व लोणावळा विभागातील सुमारे पंचेचाळीस शाळांतील तीनशे खेळाडूंनी सहभाग घेतला क्रीडा ज्योत प्रज्वलित करून ऐतिहासिक भैरवनाथ मंदिर ते क्रीडा स्पर्धा स्थळापर्यंत असा एकूण तीन किलोमीटर मॅरेथॉन करत क्रीडा ज्योत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू भूषण तारक व सर्व खेळाडू व मान्यवर यांच्या समवेत आणण्यात आले सर्व ग्रामस्थ व खेळाडू शिक्षक व मार्गदर्शक आणि अधिकारी यांनी मावळसारख्या डोंगराळ भागात अशा अनोख्या पद्धतीने राबविलेल्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले सरस्वती पूजन क्रीडाज्योत व क्रीडांगण पूजन व उद्घाटन राष्ट्रीय धावपटू भूषण तारक विस्तार अधिकारी राजश्री सटवे मॅडम केंद्रप्रमुख मारुती कुंभार सर सरपंच तुशांत ढमाले ग्रामसेविका मनीषा ओतारी व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गायकवाड माजी अध्यक्ष रोहिदास गरुड विजय गरुड बाबाजी ओव्हाळ शुभांकिताई गरुड शालन गरुड ज्योती ढमाले मनीषा गरुड राहुल सालकर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गायकवाड क्रीडा शिक्षक अमोल चव्हाण मुख्याध्यापक सहदेव डोंबे व शकील मणियार या इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रसिद्ध निवेदक सुभाष भानुसघरे यांनी या कार्यक्रमाचे आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले आय एस ओ शाळा टाकवे खुर्द या शाळेचे मुख्याध्यापक व स्पर्धा संयोजक संजय जगताप सर यांनी प्रास्ताविक करून सर्व खेळाडू व पंच यांना खेळाडू शपथ देववली इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत त्यांच्या यशस्वी सहभागाबद्दल सर्व ग्रामस्थ व मान्यवरांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय धावपटू भूषण तारक यांनी सुखी जीवन व आरोग्यासाठी धावणे खेळ व इतर व्यायाम प्रकारातून तंदुरुस्त राहण्याचा मंत्र दिला व स्वतःचे आफ्रिका व लडाख प्रांतातील मॅरेथॉनमध्ये मा काही संघर्षाचे अनुभव शेअर केले व एवढ्या दुर्गम भागातही लडाख प्रांतातील मॅरेथॉन मध्ये काही संघर्षाचे अनुभव शेअर केले व एवढ्या दुर्गम भागातही खेळाडूंमधील व उत्साहाचे कौतुक केले उपस्थित सर्व मान्यवरांचा पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला स्पर्धेची सुरुवात आपली परंपरा असणाऱ्या लोकनृत्य स्पर्धेने करण्यात आली यामध्ये वाघ्या मुरळी गीत कोळी नृत्य वारकरी नृत्य शेतकरी गीते इत्यादी नृत्य सादर झाली यामध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक टाकवे खुर्द या शाळेने तर लहान गटात प्रथम क्रमांक भाजे शाळेने मिळविला यानंतर भजन स्पर्धा लहान व मोठ्या गटाचे सादरीकरण झाले यामध्ये भाजे शाळेने प्रथम प्र... क्र, क्र... क्रमांक मिळवला महाराष्ट्रातील मराठमोळी संस्कृती जपणाऱ्या लेझिमचाही समावेश या स्पर्धांमध्ये होता यामध्ये भाजे शाळेने प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची मने जिंकली खो खोमध्ये मुले व मुली दोन्ही स्पर्धेत टाकवे खुर्द शाळेनेच प्रथम क्रमांक पटकावला ग्रामपंचायत व व्यवस्थापन समिती अध्यक्षांकडून टाकवे खुर्द शाळेतील दोन संघांना क्रीडा गणवेश देण्यात आला वैयक्तिक धावणे चेंडू व गोळाफेक थाळीफेक उंच उडी लांब उडी वक्तृत्व स्पर्धा कथाकथन या स्पर्धा ही अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडल्या मावळातील लाल मातीत रुजलेल्या व वा वाढलेल्या अस्सल मावळी खेळाडू तसेच ठाकर कातकरी अशा काटक पण दुर्लक्षित असणाऱ्या खेळाडूंना मोठी संधीच या स्पर्धेमुळे मिळाली व त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन यावेळी केले लोकनृत्य स्पर्धेचे पंच म्हणून पोटे सर व पूजा हुलावळे लेझिमसाठी प्रवीण पानसरे व मणियार सर भजन स्पर्धेसाठी पवार सर व स्मिता कुलकर्णी मॅडम धावणेच्या स्पर्धेसाठी सुमित नळे व राहुल भोगे सर वक्तृत्व स्पर्धेसाठी शीतल जाधव विद्या तारे व महेंद्र एरंडे सर गोळा आणि चेंडूफेक स्पर्धेसाठी पांडुरंग देवटे नंदा गरड मनोहर गायकवाड तसेच लांब उडी उंच उडी ह्या स्पर्धांसाठी विकास कांबळे नितीन भोंगळे विजय सुतार सर तसेच खो खो स्पर्धेसाठी अमोल चव्हाण व धीरज चौधरी सर आणि कबड्डी स्पर्धेसाठी रमेश गायकवाड व वा अतुल वाघ सर यांनी काम पाहिले या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ गोरखनाथ गरुड संपतराव गरुड शांताराम गायकवाड दत्ता बंडकर व केंद्रातील सहकारी शिक्षिका मनीषा कोल्हे कविता चासकर निलिमा वारे कल्पना बोरा कल्याणी गायकवाड सुवर्णा सपकाळ मॅडम धमाले मॅडम मनीषा लोंढे मॅडम तसेच दिलीप पोटे सर यांचे सहकार्य लाभले विस्तार अधिकारी सटवे मॅडम व केंद्रप्रमुख कुंभार सर यांनी सरपंच म्हणून काम पाहिले व स्पर्धा निर्विवादपणे व उत्साहात पार पडल्या दुपारी टाकवे खुर्द ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली विजेत्या खेळाडूंना व संघांना ग्रामपंचायत व व्यवस्थापन समिती टाकवी खुर्द यांच्याकडून ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्राची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती त्यामुळे खेळाडूंचा आनंद द्विगुणित झाला स्पर्धा संयोजनासाठी टाकवे खुर्द शिक्षकवृंद शैला तांबे मंगल पोटावळे व नलिनी कुंभार तसेच ग्रामपंचायत टाकवे खुर्द व्यवस्थापन समिती आणि वेहेरगाव केंद्रातील सर्व सहभागी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले